नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी सर्कल या आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. महाभरती 2020 करिता जी आहे मॉक टेस्ट आपण सुरू केलेली आहे मित्रांनो. असे जे प्रश्न आहेत जे दाट येण्याची शक्यता आहे तेच आपण याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहोत. 40 महत्त्वाचे प्रश्न या एकाच सिरीजमध्ये आपण बघणार आहोत. मॉक टेस्ट नंबर 8 याच्या अगोदरवरच्या बघितल्या नसेल तर तुम्ही बघू शकता. चॅनलवरती तुम्ही महाभरती जे प्लेलिस्ट आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही संपूर्ण बघू शकता किंवा आय बटनवर क्लिक करून सुद्धा बघू शकता. तर बघा, पहिला प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॅश डॅश रोजी नागपूर येथे हजारो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला, पर्याय तुमच्या समोर आहे. 14 ऑक्टोंबर 1958, 1960, 1957 की 1956. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे चौथं. 14 ऑक्टोंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे बौद्ध धर्म स्वीकारला. संगणकामध्ये CPU म्हणजे काय विचारू शकता. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, सेंट्रल पेरिफेरल युनिट, सेंट्रल प्रॉक्झी युनिट, सेंट्रल प्रोग्राम युनिट असे काही पर्याय असतील. तर पहिलंच योग्य उत्तर आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. मारिया मॉन्टेसरी यांनी कोणत्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. एड्स नियंत्रण, बालशिक्षण, स्त्री उद्धार की आरोग्य सेवा. मॉन्टेसरी नावावरूनच कळतं जे आहे बाल शिक्षण, शिक्षण क्षेत्रामध्ये यांनी काम केलेलं आहे मारिया मॉन्टेसरी. जय हिंद ही घोषणा कोणी दिलेली आहे. जवाहरलाल नेहरू, बाळ गंगाधर टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस. तर सुभाषचंद्र बोस यांनी ही घोषणा दिलेली आहे, जय हिंद. महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानास कोणत्या संतांचं नाव दिलं गेलेलं आहे. संत गाडगे बाबा, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत तुकडोजी महाराज. तर योग्य उत्तर आहे संत गाडगे महाराज. महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियान म्हणजे संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान. महाराष्ट्र शासनाने कोण्या शहरामध्ये महाराष्ट्राची पर्यटन, कोणत्या शहराचा जे आहे महाराष्ट्र पर्यटन राजधानी म्हणून ऑक्टोबर 2010 मध्ये दर्जा त्यांनी दिलेला आहे महाराष्ट्र शासनाने. औरंगाबाद, नाशिक, पुणे की चंद्रपूर कुठल्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी. तर योग्य उत्तर आहे औरंगाबादला ऑक्टोबर 2010 मध्ये हा दर्जा देण्यात आलेला आहे. शहर आहे औरंगाबाद. कधी दिला आहे विचारू शकता. ऑक्टोबर 2010 मध्ये महाराष्ट्राची पर्यटन राजधानी. महाराष्ट्रातील कोणते ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी जे आहे प्रसिद्ध आहे. रत्नागिरी, नागपूर, महाबळेश्वर की नाशिक. तर योग्य उत्तर आहे महाबळेश्वर ही जे ठिकाण आहे थंड हवेचं ठिकाण आहे आणि हे स्ट्रॉबेरीचं जे लागवड आहे त्यासाठी हे प्रसिद्ध आहे. भारतातील माहिती अधिकार सुरू करणारं पहिलं राज्य कुठलं आहे. RTA लागू करणारं सुरू करणारं पहिलं राज्य कोण आहे. राजस्थान, केरळ, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश. तर योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. खालीपैकी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक कोण आहे. खाली जे दिलेलं आहे त्याच्यापैकी विचारलेलं आहे रणजित देसाई, विदा करंदीकर, पु ल देशपांडे की व्यंकटेश माडगुळकर. ज्ञानपीठ पुरस्कार म्हटलेला आहे तर विदा विनायक दामोदर करंदीकर यांना जे आहे ज्ञानपीठ पुरस्कार हे प्राप्त आहे लक्षात ठेवा. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ कोणत्या शिक्षण प्रणालीशी संबंधित आहे. दूरस्थ शिक्षण, स्त्री शिक्षण, मागासवर्गीयांचं शिक्षण की सत्र शिक्षण. डिस्टन्स एज्युकेशन म्हणतात त्याला दूरस्थ शिक्षण. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ ओपन युनिव्हर्सिटी आहे. तुम्ही घरच्या घरी त्याच्यात डिग्री घेऊ शकता. गीताई ही भगवद्गीतेवरील समश्लोकी टीका यांनी लिहिलेली आहे. पर्याय तुमच्या समोर आहे विनोबा भावे, भाऊराव पाटील, शाहू महाराज की नारायण लोखंडे. तर योग्य उत्तर आहे याचं विनोबा भावे हे जे आहे यांनी गीताई हा भगवद्गीतेवर समश्लोकी ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. गरिबांचं लाकूड म्हणजे काय. बांबू, सुईबाबूड, बाबूड की साकशाला गरिबांचं लाकूड असं म्हणतात. म्हणजे हे लाकूड स्वस्त असतं तर बाबूळ. महाराष्ट्र राज्याचे वन खात्याचं मुख्यालय कुठे आहे. चंद्रपूरला आहे, नागपूरला आहे, मुंबईला आहे, पुणेला आहे. तर योग्य उत्तर आहे नागपूरला आहे वन खात्याचं जे आहे मुख्यालय. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये विचारू शकतात. महाराष्ट्र राज्यात वनांचं प्रमाण कुठल्या कशामध्ये जास्त आहे. कोकणमध्ये, विदर्भमध्ये, मराठवाड्यामध्ये की खान्देशमध्ये. तर योग्य उत्तर आहे विदर्भात जे आहे गडचिरोली आहे, चंद्रपूर साईड आहे, ह्या साईडला जे आहे वन जास्त आहे. पुणे विद्यापीठाची स्थापना कोण्या वर्षी झालेली आहे. 49 मध्ये, 1952 मध्ये, 50 मध्ये की 51 मध्ये. तर योग्य उत्तर आहे 1949 मध्ये जे आहे पुणे विद्यापीठ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं म्हणतात त्याला. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोण्या गडावर झाला होता? राजगड, प्रतापगड, रायगड की तोरणगड. 7 जून 1674 मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला होता शिवाजी महाराजांचा, आणि तो झाला होता कुठल्या गडावर? रायगडावरती. जन्म जो झाला होता तो शिवनेरी गडावर झाला होता, राज्याभिषेक रायगडावरती, लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्यात संयुक्त वन व्यवस्थापन निर्मितीसाठी वनग्राम योजना ही पारितोषिक योजना आहे. संत ज्ञानेश्वर, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज की संत तुकाराम महाराज. तो वनग्राम योजना तुम्ही नाव ऐकलं असेल, तर कुठला जे आहे राष्ट्रीय संतचं नाव दिलं, संत जे आहे तुकाराम महाराज, वनग्राम योजना असं तिचं नाव आहे. यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली. पंडित जवाहरलाल नेहरू, श्यामजी कृष्ण वर्मा, स्वातंत्र्यवीर सावरकर, मदनलाल धिंगरा. तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी जे आहे लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली. खालपैकी कोणत्या कलाकारास भारतरत्न सन्मान मिळाला आहे? पंडित जसराज, शिवकुमार शर्मा, भीमसेन जोशी की झाकीर हुसेन, असे काही पर्याय. तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे भीमसेन जोशी यांना जे आहे भारतरत्न सन्मान मिळालेला. जर विनोद 10 मिनिटात 4 पाने टाईप करतो, 10 मिनिटामध्ये 4 पाने तो टाईप करतो, तर त्याची 15 तासात किती पाने? 15 तास म्हणजे किती मिनटं होतात? 10 मध्ये 4 तास, 15 तास म्हणजे 60 मिनटं प्लस 15 मिनटं, ओके, टोटल होतात 75 मिनटं. 75 मिनटामध्ये त्याचे किती पानं होतील? तर 10 मिनटात त्याचे 4 पानं होत आहेत, 60 मिनटात त्याचे जे आहे 24 पानं होतील, आणि 15 मिनटामध्ये त्याचे किती होतील? 10 मिनटात 4 प्लस 2 मिनटं म्हणजे किती? 6 होतील. 24 अधिक 6 म्हणजे किती? 30 होतील. तुम्ही सॉल्व करून पहा. महाराष्ट्रात कोण्या जिल्ह्यामध्ये अजिंठा वेरूळ लेणी आहे? पुणे जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, लातूर जिल्हा की अहमदनगर जिल्हा. अजिंठा वेरूळ लेणी तुम्ही बघितली असेल, ती आहे औरंगाबादमध्ये. टू द लास्ट बुलेट या पुस्तकाचे लेखिका कोण आहे? अनुताई वाघ, विनीता कामटे, किशोरी अमोनकर, यापैकी नाही. बाजूला जे आहे आपल्याला दिलेलंच आहे, याचे दिसत आहे आपल्याला टायटलमध्ये, द लास्ट बुलेट, विनीता कामटे. महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कुठलं आहे? पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारू शकतात. पोलीस निरीक्षक, पोलीस महासंचालक, पोलीस नाईक, पोलीस आयुक्त. सर्वोच्च पद म्हटलेलं आहे पोलीस महासंचालक. मशरूम अळंबी हे काय आहे? शैवाल आहे, बुरशी आहे, लायकेन आहे की परजीवी आहे ती मशरूम? हिला मराठीमध्ये अळंबी असं म्हणतात. बुरशी आहे ही एक टाईपची फंगी म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. भूभागात 3 बाजू समुद्र असणाऱ्या भागास आपण काय म्हणतो? भूशीर, द्विकल्प, खाडी. म्हणजे तिन्ही बाजूला जे आहे समुद्र आहे, ज्याप्रमाणे आपली जी साईड आहे या साईडला तिन्ही समुद्र आहे, ओके. तर हा जो भाग आहे भारताचा याला आपण काय म्हणतो? हा जो पट्टा आहे याला आपण काय म्हणतो? तर हा जो आहे त्याला द्विकल्प असं म्हणतात, लक्षात ठेवा. भारतीय सेना दलातील सर्वोच्च पद कुठलं आहे? पर्याय तुमच्यासमोर आहे. जनरल हे पद आहे सर्वोच्च सेनेदलातील. अष्टविनायकांमध्ये मोरेश्वर हे दैवत कोठे आहे? थेऊर, ओझर, रांजणगाव, मोरगाव. मोरेश्वर नावावरूनच कळायला पाहिजे, मोरगाव. औरंगाबाद जिल्ह्याचं विभाजन झालं 1 मे 1981ला, आणि कुठला जिल्हा तयार झाला विभाजन होऊन? अकोला, परभणी, रत्नागिरी की जालना. तर जालना जिल्हा हा तयार झाला औरंगाबादचं विभाजन होऊन 1 मे 1981. 5 जून हा जो दिवस आहे हा कुठला दिवस आहे? साक्षरता दिन, शिक्षक दिन, पर्यावरण दिन की महिला दिन? तर पर्यावरण दिन आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्यातील मोसमी पाऊस हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारात असतो? ईशान्य मोसमी आहे, वळवी आहे मोसमी की नैऋत्य मोसमी आहे की वादळी आहे? तर मोसमी पाऊस जो असतो आपल्याकडे नैऋत्य मोसमी पाऊस साधारणतः महाराष्ट्रामध्ये पडत असतो. मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कुठला ग्रंथ लिहिला? गीता रहस्य, गीत रामायण, भगवद्गीता की गीता? ही कुठला ग्रंथ त्यांनी लिहिला? तर योग्य उत्तर आहे गीता रहस्य हा जो ग्रंथ आहे त्यांनी लिहिला मंडालेच्या तुरुंगामध्ये. कोणी लिहिला? लोकमान्य टिळकांनी. मिल्क मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणास ओळखलं जाते? मिल्क मॅन ऑफ इंडिया म्हणजे ज्यांनी
श्वेत क्रांती ज्याला म्हणतात त्यांनी घडून आणली असे नॉर्मन बोरलॉग आहे, वर्गीस कुरियन आहे, वसंतराव नाईक आहे की एम एस स्वामीनाथन आहे, कोण आहे? त्यांना मिल्कमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो वर्गीस कुरियन. खालीलपैकी कशामध्ये सर्वात अधिक प्रथिने आहे? बटाटा चिप्स, गव्हाचा पाव, तळलेले हरभरी डाळ, शिजवलेला तांदूळ. कशामध्ये सर्वाधिक प्रथिने आहे असं म्हटलेलं आहे? तर मित्रांनो बटाटा चिप्समध्ये जे आहे सर्वाधिक प्रथिनं आहेत. शिक्षक दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 5 सप्टेंबर, 14 नोव्हेंबर, 1 मे, 9 ऑगस्ट. विचारू शकतात प्रश्न. तर 5 सप्टेंबरला असतो शिक्षक दिन. गुजरात राज्यामध्ये गीर अभयारण्य आहे ते कशासाठी जे आहे रिझर्व आहे राखून ठेवलेलं आहे? हत्ती, वाघ, सिंह की गेंडा? तर ते आहे सिंहांसाठी. गेंड्यासाठी आपल्याला माहीत आहे काझीरंगा जे आहे आसाममधलं, सिंहांसाठी जे आहे हे गीरचं आहे अभयारण्य, आणि वाघांसाठी आपलं ताडोबा मेळघाटमध्ये सुद्धा आहे, आणि चंद्रपूरचं जे आहे ताडोबा अभयारण्य हे सुद्धा राखीव आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्थेची म्हणजेच DRDO याची स्थापना कोण्या वर्षी झाली असा प्रश्न आहे? 58 मध्ये, 57 मध्ये, 87 की 53 मध्ये? डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच DRDO 1958 मध्ये याची स्थापना झालेली आहे. महाराष्ट्र राज्याचं एकूण क्षेत्रफळ किती आहे? बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे, विचारू सुद्धा शकतात. पर्याय तुमच्या समोर आहे. योग्य पर्याय आहे 307,713 चौरस किलोमीटर. पुणे व बारामती या दोन शहरांना जोडणारा घाट कुठला आहे? तर घाट सर्व माहीत असणं गरजेचं आहे, वेळेवरती कन्फ्युजन होतं, डायरेक्टली जोड्या लावायला सुद्धा विचारतात. त्याच्यामध्ये दिवा घाट. तुम्हाला एक उत्तर कमेंट करायचं आहे. शेवटचा प्रश्न आहे, मानवाच्या शरीरातील सर्वात लहान आकाराचं हाड असलेलं अवयव कुठलं आहे? तळात आहे, नाक आहे, कान आहे, तडप आहे? तर उत्तर कमेंट करायला विसरू नका. तुमच्या काही शंका असेल तुम्ही कमेंट करू शकता, तुमचे काही सजेशन असेल ते सुद्धा आम्ही जे आहे विचारात घेत असतो. तर सर्वच विद्यार्थ्यांचे ज्या काही कमेंट असतात ते आम्ही विचारात घेत असतो. याची तुम्ही लाईटच देऊ शकता eStudyCircles.co वरती, आणि याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती मिळेल. आणि जे प्रश्न तुम्हाला जर याचे बघायचे असेल उत्तरं कुठे आहे हे याचे, तर तुम्ही eStudyCircles.मध्ये जे प्रश्न उत्तर सेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. प्रश्न उत्तर सेक्शनमध्ये सर्वच तुम्हाला प्रश्न मिळून जातील विथ ॲन्सर्स. तरी याच्यामध्ये इतकंच. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.